सो गुड इवनिंग वन्स अगेन विद्यार्थी मित्रांनो, आज आपण F4 च्या युनिट नंबर 3 ला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। ही सुरुवात करण्यापूर्वी परत एकदा श्रीमती एस के सोंबय या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन विद्याविहार मुंबई आणि माय फाउंडेशन अशोका मार्ग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आजचं F4 चं युनिट नंबर 3 ला आज या ठिकाणी सुरुवात करतोय। परत एकदा युनिट नंबर 3 ला सुरुवात करण्यापूर्वी आपण युनिट नंबर 3 च्या संदर्भात ब्लूप्रिंट मध्ये काय माहिती दिलेली ते एकदा एक 2 मिनिटं पाहणार आहोत अँड देन वी विल टर्न टू द मेन पॉइंट। एक मिनट। ओनली 1 सेकंड। ठीक आहे, मी या ठिकाणी स्क्रीन आहे, शेअरिंग करतोय। आपण ते स्क्रीन शेअरिंग एकदा चेक करून आपण पुढे जाणार आहोत। मला वाटतं माझी स्क्रीन सगळ्यांना विजिबल असेल। यस सर, ओके, यस सर, यस सर। आपण आता पार्ट नंबर 3 च्या संदर्भात या ठिकाणी थोडा विचार करणार आहोत। युनिट नंबर 3, त्याचं नाव आहे स्पीकिंग अँड लिसनिंग इन इंग्लिश लँग्वेज। इथे मी हायलाइटेड करतोय पा, याच्यावरती कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाणे आवश्यक आहेत या संदर्भात आपण थोडं 1-2 मिनिटं पाहूया। मला सांगा युनिट नंबर 3 वरती आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न किती विचारले जातील। सांगा। थ्री सर, 3 बरोबर। नॉलेज वरती आधारित एक ऑब्जेक्टिव्ह असेल, त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन वरती आधारित किती ऑब्जेक्टिव्ह असतील। दोन 2 असतील, म्हणजे याला 2 मार्क असतील, 2 आणि 1 3 मार्क। त्यानंतर 3 मार्काचे किती प्रश्न विचारले जाणार आहेत। बोला, प्रश्न दोन दोन प्रश्न आहेत आणि विचारले और जाणार। हां, त्याच्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला परीक्षेमध्ये लिहायचंय, बरोबर। आणि 4 मार्काचे किती प्रश्न विचारले जाणार आहेत। एकच विचारला जाणार, एक सर, एक सर। याचा अर्थ ऍप्लिकेशन या ऑब्जेक्टिव्ह वरती आपल्याला किती मार्काचे प्रश्न विचारले जाणार आहेत। 4 आणि 3 7, बरोबर आहे। चार हो आणि सर, 3 7। त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन बेस वरती 2 मार्काचे प्रश्न विचारणार आहेत, 7 आणि 2 9। आणि नॉलेज वरती ऑब्जेक्टिव्ह टाईप एक प्रश्न विचारला जाणार आहे। ओके, म्हणजे एकंदर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जर सोडले तर आपल्याला 3 पैकी 2 प्रश्न लिहायचे आहेत, बरोबर आहे। 4 मार्काचा एक कंपल्सरी असेल, त्याला ऑप्शन असणार नाहीये। 3 मार्काच्या प्रश्नाला मात्र ऑप्शन असणार आहे। म्हणजे इथे चॉईस क्वेश्चन आहे तुम्हाला, इथे तुम्हाला प्रश्न चॉईसनी दोघांपैकी एक निवडता येणार आहे। म्हणजे 3 मार्काचा एक प्रश्न लिहायचा आहे, 4 मार्काचा एक प्रश्न लिहायचा आहे, म्हणजे 4 आणि 3 झाले 7 मार्क। ऑब्जेक्टिव्ह टाईपचे 3 प्रश्न लिहायचे आहेत आणि तिन्ही प्रश्नांना 1 1 मार्क, असे 7 आणि 3 10 मार्क तुम्हाला युनिट नंबर 3 वरती आधारित असणार आहे। ओके, चला आपण आता प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेकडे वळूया। मी परत एकदा स्क्रीन शेअरिंग करतो। मला वाटतं स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल, दिसते ना। हो सर, हो सर, हो सर।
ठीक है, या प्रकरणामध्ये थोडं याचं कमी करतो, सो दॅट ॲट अ टाइम तुम्हाला सगळं दिसेल इथे. ठीक है, यूनिट नंबर 3, स्पीकिंग एंड लिसनिंग इन इंग्लिश लँग्वेज. या युनिट नंबर 3 ला एकूण 10 मार्क दिलेले आहेत. 10 मार्कापैकी हे 10 मार्काचं विभागणी एकूण 4 सब पॉइंट्स मध्ये केलेली आहे. त्यामधला आहे ऑब्झर्वेशन, ऑब्झर्वेशन अँड लिसनिंग इन इंग्लिश हा पहिला मुद्दा आहे. त्यानंतर 2 नंबरचा मुद्दा आहे स्पीकिंग अँड कम्युनिकेशन, स्पीकिंग आणि कम्युनिकेशनवरती दुसरा मुद्दा आहे. 3 नंबरला आहे स्पीकिंग एटिकेट्स आणि 4 नंबरला आहे ट्रान्सलेशन इंग्लिश टू मदर टंग अँड व्हाईस वर्सा. अशा पद्धतीचे 4 सब पॉईंट्स या युनिटमध्ये दिलेले आहेत. आता 4 सब पॉइंट्स वरती आधारित जानेवारी 2023 ते जून 2019 किंवा जून 2019 ते जानेवारी 2023 या दरम्यान विचारले गेलेले प्रश्न हे पुढील प्रमाणे आहेत. जानेवारी 2023 ला विचारला गेलेला प्रश्न, कृपया माईक म्यूट करा. युनिट नंबर 1 सॉरी सब पॉइंट नंबर 1 वरती विचारले गेलेले जानेवारी 2023 ला कोणकोणते प्रश्न. पहिला 4 मार्काचा प्रश्न होता, विच क्लासरूम ऍक्टिव्हिटीज विल यू कंडक्ट फॉर डेव्हलपिंग लिसनिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स. 4 मार्काचा एक प्रश्न आलेला होता. त्यानंतर स्पीकिंग अँड कम्युनिकेशन सब पॉइंट नंबर 2 वरती पण प्रश्न विचारला गेला होता, हाऊ विल यू डेव्हलप स्पीकिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स. 3 मार्काला प्रश्न विचारला गेलेला होता. वरचा 4 आणि हा 1 3 7 मार्क झाले. आणि हा एक और प्रश्न विचारलेला होता. मित्रांनो, आपण ब्लूप्रिंट मध्ये पाहिलेलं होतं की क्वेश्चन नंबर 3 ला और असणार आहे, बरोबर आहे ना? हां, तर 3 मध्ये और प्रश्न विचारलेला होता आणि तो प्रश्न ट्रान्सलेशनच्या भागावरती विचारलेला होता. आणि प्रश्न आहे, व्हॉट प्रिकॉशन्स विल यू डेव्हलप व्हाईल ट्रान्सलेटिंग इंग्लिश इन टू मदर टंग. अशा पद्धतीचं 3 मार्क. म्हणजे हे 3 मार्क आपण पकडणार नाही. हे 4 आणि 3 7 मार्क झाले. आणि 3 मार्क कशाला असतील रे? ऑब्जेक्टिव्हला. आपण पाहिलं ब्लूप्रिंटला, आपण पाहिलेलं की ते ऑब्जेक्टिव्हला प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, आता मे 2022 ची प्रश्नपत्रिका पाहूया. ऑब्झर्वेशन अँड लिसनिंग इन इंग्लिश या पहिल्या सब पॉइंट वरती प्रश्न विचारलेला होता, हाऊ विल यू यूज सब स्किल्स ऑफ लिसनिंग व्हाईल डेव्हलपिंग लिसनिंग स्किल. सब स्किल्स ऑफ डेव्हलपिंग लिसनिंग स्किल वरती प्रश्न विचारलेला होता 2 मार्काला. त्यानंतर स्पीकिंग स्किल वरती आधारित 4 मार्काला प्रश्न विचारलेला होता, विच स्पीकिंग एटिकेट्स विल यू यूज व्हाईल युझिंग इंग्लिश लँग्वेज. हा 4 मार्काला विचारलेला होता. म्हणजे वरचा 2 आणि हे झाले 4 6 मार्क झाले. आणि ट्रान्सलेशन वरती ह्या 4थ्या प्रश्नाला और प्रश्न विचारलेला होता. आणि तो प्रश्न आहे, व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक व्हाईल ट्रान्सलेटिंग फ्रॉम मदर टंग टू इन टू इंग्लिश लँग्वेज. इथे मदर टंग इन टू इंग्लिश लँग्वेज विचारलेला होता. तर जानेवारी 2023 ला इंग्लिश इन टू मदर टंग विचारला होता, व्हाईस वर्सा विचारलेला होता. प्रश्न फक्त लक्षात ठेवा, आपण नंतर चर्चा करूया. म्हणजे इथे 4 आणि 2 6 मार्काचे प्रश्न विचारलेले होते आणि कदाचित 4 मार्क हे ऑब्जेक्टिव्हला टाकलेले
मिस्टरी भाई बंद कर बेटा। डीप सॉल्विंग मिस्टरी ठीक है तिला तिला रिमूव करतो मी। तिला रिमूव करून टाक ठीक है। हाँ तर इथे चार आणि दोन सहा मार्काला प्रश्न विचारले होते मे 2022, याचा अर्थ चार मार्क हे ऑब्जेक्टिवला दिलेले असतील। नोव्हेंबर 2021 ला जी प्रश्नपत्रिका तयार झालेली होती 10 मार्कासाठी ऑब्झर्वेशन अँड लिसनिंग स्किल वरती 4 मार्काचा एक प्रश्न विचारलेला होता, त्याला ऑर होता तो, अर्थात हाऊ विल यू यूज डिफरंट टेक्निक्स ऑफ लिसनिंग स्किल फॉर डेव्हलपिंग लिसनिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स, हा एक 4 मार्काला प्रश्न विचारलेला होता। ऑर नंतर एक 3 मार्काचा प्रश्न होता, हाऊ विल यू डेव्हलप स्पीकिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स। 3 मार्क म्हणजे 4 आणि 3 7 मार्क, आणि याला और प्रश्न होता तो वरचा, आणि तो और प्रश्न वरचा वाचला आपण। आता त्याचा मेन प्रश्न आहे, विच पॉइंट्स विल यू कन्सिडर व्हाइल ट्रान्सलेटिंग इंग्लिश इन टू मदर टंग, हा मेन प्रश्न होता, आणि त्याला और प्रश्न हा ऑब्झर्वेशन अँड लिसनिंग स्किल वरती विचारलेला होता। याचा अर्थ हे 4, 3, 7 7 मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत, आणि 3 मार्क हे नियमाप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह टाईपला दिलेले आहेत। त्यानंतर नोव्हेंबर 2019 ला युनिट नंबर 3 वरती आधारित विचारलेले प्रश्न पुढील प्रमाणे, पहिल्या 3 मार्काचा प्रश्न ऑब्झर्वेशन अँड लिसनिंग इन इंग्लिश वरती विचारला, तो प्रश्न असा आहे, हाऊ विल यू डेव्हलप लिसनिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स। त्यानंतर त्याला और प्रश्न विचारलेला होता, हाऊ विल यू डेव्हलप स्पीकिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स, म्हणजे आपण इथे 3च मार्क कॅल्क्युलेट करणार आहोत, आणि एक 4 मार्काचा प्रश्न होता, व्हॉट आर द स्टेजेस अँड स्टेप्स इन ट्रान्सलेशन, ट्रान्सलेशन मधल्या स्टेजेस आणि स्टेप्स लिहा, असे हे 4 मार्क आणि वरचे 3 मार्क 7 मार्क आणि 3 मार्क हे ऑब्जेक्टिव्हला दिलेले आहेत। त्यानंतर जून 2019 ला विचारले गेलेले प्रश्न, पहिला आहे 2 मार्कासाठी स्टेट द डिफिकल्टीज इन लिसनिंग, 2 मार्काला विचारलाय, आणि 3 मार्काला एक प्रश्न विचारलाय, सजेस्ट सम टिप्स फॉर बीइंग अ गुड लिसनर, गुड लिसनरचे टिप्स कोणकोणत्या आहेत, अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारलेला होता। त्यानंतर या 3 मार्काच्या प्रश्नाला और प्रश्न विचारलेला आहे, तो स्पीकिंग अँड कम्युनिकेशन वरती, व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ गुड स्पीकर, गुड स्पीकरच्या क्वालिटीज काय आहेत, असा 3 मार्काचा और प्रश्न विचारलेला आहे, आणि एक परत एक 3 मार्काचा प्रश्न विचारलेला होता तो ट्रान्सलेशन होती, व्हॉट केअर शुड बी टेकन व्हाइल ट्रान्सलेटिंग फ्रॉम इंग्लिश इन टू मदर टंग, म्हणजे हे 3 मार्क, त्याच्यानंतर हे 3 मार्क, 6 मार्क, हे 2 मार्क, 8 मार्क आणि 2 मार्काला ऑब्जेक्टिव्ह विचारलेले असेल, 8 आणि 2 10 मार्क ठीक। अशा पद्धतीने जून 2019 ते जानेवारी 2023 मध्ये झालेल्या 5 प्रश्नपत्रिकेचे विचारलेले सगळे प्रश्न मी या ठिकाणी अनालिसिससाठी आपल्याला घेतलेले आहेत। आता आपण थोडं याचं डिटेल्स अभ्यास करूया। आता मी फक्त जानेवारी 2023 ला विचारल्या गेलेल्या प्रश्न किंवा आपण थोडे त्याचे की वर्ड्स आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया। आता ऑब्झर्वेशनवरती जर तुम्ही पाहिलं तर मला एक सांगा बरं, सगळ्यात जास्त प्रश्न कशावरती विचारलेले आहेत रे, कोणत्या भागावरती? हे 4 भाग दिसतात पा तुम्हाला स्क्रीनवरती, थोडं मी कमी करू का याचं म्हणजे तुम्ही व्यवस्थित पाहू शकाल? 1 मिनिट सर, ऑल अबाउट लिसनिंग स्किल अँड स्पीकिंग स्किल। ओके ओके आणखी
लिसनिंग स्किल आणि स्पीकिंग स्किल. हाँ, आता तुमच्या एक लक्षात येईल की जानेवारी 2023 ला 23 पासून ते जून 2019 पर्यंत जर सगळ्याच भागांवरती प्रश्न विचारलेले असेल तर दोन भाग तुमच्या डोळ्यासमोर येत असतील, बरोबर आहे ना? एक पहिला येतो ऑब्झर्वेशन अँड लिसनिंग इन इंग्लिश लँग्वेज, याच्यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलेला आहे, बरोबर आहे ना? त्यानंतर ट्रान्सलेशन वरती प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलेला आहे, मॅक्सिमम प्रश्न हे 4 मार्काला 3 प्रश्न विचारलेत आणि 3 मार्काला 2 प्रश्न विचारलेत. हे दोन भाग सगळ्यात महत्वाचे की ज्याच्यावरती दरवर्षी प्रश्न विचारले गेलेले आहेत. राहिले मधले दोन भाग, त्याच्यावरती स्पीकिंग अँड कम्युनिकेशन वरती 4 प्रश्न विचारलेत मागील 5 प्रश्नपत्रिकेमध्ये, आणि स्पीकिंग स्किल वरती आधारित आतापर्यंत फक्त मे 2022 लाच एक प्रश्न विचारलेला आहे, तो म्हणजे विच स्पीकिंग एटिकेट्स विल यू यूज व्हाइल युझिंग इंग्लिश लँग्वेज. ओके, याचा अर्थ आपल्याला आता जर अभ्यास करायचा असेल तर भर कशावरती द्यावा लागेल? बोला, भर कशावरती द्यावा लागेल आपल्याला? स्किल स्किल सर. स्किल लिसनिंग स्किल. लिसनिंग स्किल ऑब्जर्वेशन अँड लिसनिंग स्किल. ऑब्झर्वेशन अँड लिसनिंग स्किल याच्यावरती भर द्यावा लागेल. व्हेरी गुड. 2 नंबरला आपल्याला ट्रान्सलेशन वरती भर द्यावा लागेल. ट्रान्सलेट इंग्लिश टू मदर सर. येस. 3 नंबरला आपण स्पीकिंग अँड स्पीकिंग कम्युनिकेशन अँड वरती, कम्युनिकेशन. राईट, आणि 4 नंबरला आपण स्पीकिंग एटिकेट्स वरती भर देणार आहोत. ओके, ठीक आहे. आता आपण की वर्ड शोधू याच्यात. ऑब्झर्वेशन अँड लिसनिंग स्किल वरचे की वर्ड शोधूया. पहिला प्रश्न जो विचारला होता, विच क्लासरूम ऍक्टिव्हिटीज विल यू कंडक्ट फॉर डेव्हलपिंग लिसनिंग स्किल. पहा, डेव्हलपिंग लिसनिंग स्किल हा याचा की वर्ड आहे. त्यानंतर मे 2022 ला प्रश्न विचारलेला होता, हाऊ विल यू यूज सब स्किल्स ऑफ लिसनिंग व्हाइल डेव्हलपिंग. आता इथे मी हे दोन्ही शब्द करतो म्हणजे आपल्याला थोडं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करता येईल. म्हणजे क्लासरूम ऍक्टिव्हिटीज डेव्हलपिंग लिसनिंग स्किल, इथे विचारलाय सब स्किल्स ऑफ लिसनिंग स्किल. हा, सब स्किल्स महत्वाचा शब्द आहे. आणि परत व्हाइल डेव्हलपिंग लिसनिंग स्किल हा त्याचा की वर्ड आहे. नोव्हेंबर 2021 ला प्रश्न होता, हाऊ विल यू यूज डिफरंट टेक्निक्स ऑफ लिसनिंग स्किल फॉर डेव्हलपिंग लिसनिंग स्किल. आता डिफरंट टेक्निक्स डेव्हलपिंग लिसनिंग स्किल. नोव्हेंबर दोन हजार जास्त एक प्रश्न लिसनिंग. सॉरी तर जास्त प्रश्न लिसनिंग स्किल वर विचारलेले. हो लिसनिंग वरती चालेल ना. नोव्हेंबर 2019 ला विचारलेला प्रश्न पहा, हाऊ विल यू डेव्हलप लिसनिंग स्किल. सिंपल प्रश्न विचारला, लिसनिंग स्किल, डेव्हलपिंग लिसनिंग स्किल. जून 2019 ला प्रश्न विचारला, स्टेट द डिफिकल्टीज इन लिसनिंग. हा, आता इथे डिफिकल्टीज इन लिसनिंग. आणि एक 3 मार्काचा प्रश्न होता, सजेस्ट सम टिप्स फॉर बीइंग गुड लिसनर. टिप्स फॉर बीइंग गुड लिसनर हे याच्यातले कीवर्ड्स आहेत. आता जर सगळे प्रश्न तुम्ही जर विचारात घेतले तर मला वाटतं ऑब्झर्वेशन वरती एकही प्रश्न विचारला गेलेला नाहीये जून 2019 पासून. लिसनिंग वरती सगळे प्रश्न विचारले गेलेले आहेत, बरोबर आहेत ना? आता जानेवारी 2023 ला विचारला गेलेला प्रश्न पाहूया आपण, कारण तो प्रश्न रिपीट होण्याची शक्यता कमी असते म्हणून तो पहिला विचारात घेऊया आपण. विच क्लासरूम ऍक्टिव्हिटीज विल यू कंडक्ट फॉर डेव्हलपिंग लिसनिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स. 1 मिनिट अडजस्ट. किती मार्काला आहे? 4 मार्काला प्रश्न पडलेला आहे. जस्ट 1 मिनिट. विच क्लासरूम ऍक्टिव्हिटीज विल यू कंडक्ट फॉर डेव्हलपिंग लिसनिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स. 4 मार्काला तो प्रश्न पडलेला आहे. मग आता या संदर्भात उत्तरामध्ये काय काय अपेक्षित होणं गरजेचं होतं पहा. एक गोष्ट लक्षात ठेवा, डेव्हलपिंग लिसनिंग स्किल करायचं आहे आपल्याला. डेव्हलपिंग लिसनिंग स्किल
मग माझ्या विद्यार्थ्यांचं जर श्रवण कौशल्य विकसित करायचं असेल इंग्रजी विषयाचं, तर मला वर्गामध्ये क्लासरूममध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज राबवता येणं आवश्यक आहे. आता क्लासरूम ॲक्टिव्हिटी कोणकोणत्या राबवणं येणं गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, वी हॅव डिफरंट टाईप्स ऑफ क्लासरूम ॲक्टिव्हिटीज. ऑडिओ क्लिप हां, त्याच्यामध्ये व्हिडिओ क्लिप्स असेल, टेप रेकॉर्डर असेल, टंग ट्विस्टर असेल, इंस्ट्रक्शन गिव्हिंग इंस्ट्रक्शन्स असेल अँड टेकिंग अँसर्स असेल, राइम्स अँड सॉन्ग्स असतील, पझल्स असतील, गेम्स असतील, मिनिमल पेअर असतील, डिस्क्रिप्शन असतील, आस्किंग क्वेश्चन्स असतील, रीडिंग अलाउड असेल, मॅच द फॉलोइंग, ग्रुप डिस्कशन असेल, रोल प्ले असेल, अशा भरपूर 14-15 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगता येतील. डेव्हलपिंग लिसनिंग स्किल ह्या क्लासरूम ॲक्टिव्हिटी आहे. नंतर 22 जो प्रश्न आलेला होता, सब स्किल्स ऑफ लिसनिंग वाईल डेव्हलपिंग लिसनिंग स्किल. आता लक्षात ठेवा, इथे पण डेव्हलपिंग लिसनिंग स्किल आहे, पण याच्यामध्ये प्रश्न काय टाकला त्यांनी, हाऊ विल यू यूज सब स्किल्स ऑफ लिसनिंग स्किल. आता सब स्किल्स ऑफ लिसनिंग स्किल कोणकोणते असतील सांगा, तुम्हाला आठवतं का काय? बरं, आपण पहिले कीवर्ड पाहूया, नंतर उत्तराकडे जाऊया, कारण आपल्याला उत्तराकडे गेलो तर आपल्याला भरपूर वेळ लागेल याच्यामध्ये. सब स्किल्स ऑफ डेव्हलपिंग लिसनिंग स्किल ही एक गोष्ट लक्षात ठेवा. नोव्हेंबरला विचारला टेक्निक्स ऑफ डेव्हलपिंग लिसनिंग स्किल. नोव्हेंबर 19 विचारलाय फक्त सिम्पल विचारलाय डेव्हलपिंग लिसनिंग स्किल, आणि जून 19 विचारलाय डिफिकल्टीज इन लिसनिंग स्किल किंवा टिप्स फॉर बिईंग अ गुड लिसनर. आता मी तुम्हाला असं मगाशी म्हटलं होतं की जानेवारी 2023 आलेला प्रश्न हा रिपीट होत नसतो जास्त करून, त्यामुळे ऍक्टिव्हिटीज क्लासरूम ऍक्टिव्हिटीज वरती प्रश्न पडण्याऐवजी ते मागचे जे प्रश्न आलेले आहेत, सब स्किल्स असेल किंवा टेक्निक्स ऑफ लिसनिंग स्किल असतील किंवा डेव्हलपिंग लिसनिंग स्किल असेल, याच्यावरती जास्त प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. प्रश्न दोघही जवळजवळ थोड्या समान अर्थाने प्रश्न ते सारखेच विचारले गेलेले आहेत, त्यामुळे तुम्ही गोंधळात पडू नका. तेही मागचे जे प्रश्न विचारलेले आहेत, डिफिकल्टीज इन लिसनिंग स्किल, लिसनिंग स्किल मधल्या डिफिकल्टीज कोणकोणत्या आहेत, म्हणजे वेन यू आर डेव्हलपिंग युअर स्टुडंट्स लिसनिंग स्किल, सो व्हॉट काइंड ऑफ डिफिकल्टीज दे मे हॅव, त्यांना कोणकोणत्या डिफिकल्टीज येऊ शकतील, अशा पद्धतीचा एक तो प्रश्न आहे, हे तुम्हाला लिहायचे. आणि टिप्स फॉर बिईंग गुड लिसनर, उत्तम श्रोत्याचे लक्षणं कोणते किंवा त्याच्या टिप्स कोणकोणत्या आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर लिहायचं. मला हे सांगा, युनिट नंबर 3 वरती आधारित किती प्रश्न विचारणार आहेत? बोला, ब्लूप्रिंटमध्ये पाहिले आपण ते. अरे, किती प्रश्न विचारणार आहेत? एकूण 3 प्रश्न विचारणार आहेत ना? हो सर, हा, एकूण 3 प्रश्न विचारणार आहेत, बरोबर आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न किती विचारणार आहेत, किती मार्कांसाठी? ऑब्जेक्टिव ना 3 सर, 3 मार्कांसाठी, राईट. 3 हा, 3 मार्कासाठी किती प्रश्न विचारणार आहेत? ऑब्जेक्टिव ला 3 3 हो, ऑब्जेक्टिव्हला 3 मार्काचे प्रश्न विचारणार आहेत. 3 3 मार्कांसाठी 2 दोन प्रश्न विचारणार आहेत, आणि दोघांपैकी काय लिहायचंय तुम्हाला? एकच लिहायचंय, एक बरोबर. ऑब्जेक्टिव ऑब्जेक्टिव्ह 3 मार्काला विचारणार आहेत ना, म्हणजे उरलेले 7 मार्क राहिले. 7 मार्कापैकी एक प्रश्न हा कसा असणार आहे? 3 मार्काचा असणार आहे. आणि एक प्रश्न किती मार्काचा असणार आहे? 4 मार्काचा असणार आहे, बरोबर आहे. हा, मग 3 मार्कासाठी 2 प्रश्न दिलेले असतील, 2 पैकी तुम्हाला एक लिहायचा, आणि 4 मार्काला काही ऑप्शन दिला जाणार नाही. म्हणजे खरं पाहता तुम्हाला 3 पैकी 2 प्रश्न लिहायचे 7 मार्कांमध्ये. म्हणजे शॉर्ट टाईप एक प्रश्न असणार आहे, लॉंग टाईप एक प्रश्न असणार आहे, 2 प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहे, बरोबर. हा, मग आता इथे ज्यावेळेस आपण हे सगळं कॅल्क्युलेशन पाहतो, त्यावेळेस एकूण 4 मुद्दे आहेत. 4 मुद्द्यांपैकी तुम्हाला किती मुद्द्यांवरती प्रश्न येणार आहे? 2 मुद्द्यांवरती आधारित, बरोबर आहे. अरे, उत्तर द्या ना रे मला.
हो सर, हो सर। एक्चुअली तीन प्रश्न विचारणार आहेत, तीन पैकी दोनच प्रश्न लिहायचे आहेत तुम्हाला, राईट? यस सर, मग आता यस आपण सर, काय करणार आहेत, आपण आता आपण काय करणार आहे, या युनिट मधले चार प्रश्न करून ठेवणार आहेत. किती प्रश्न? चार. चार चार पैकी चार, कोणते तरी तीन विचारले जातील आणि तीन पैकी कोण तुम्हाला दोन कोणती लिहायचे. आता म्हणजे याचा अर्थ प्रत्येक मुद्द्यावरती आपला प्रश्न असायला पाहिजे, बरोबर आहे ना? यस सर, आपल्याला चार प्रश्न करायचे आहेत ना, म्हणजे याचा अर्थ प्रत्येक मुद्द्यावरती प्रश्न. आता ऑब्झर्वेशन, लिसनिंग इन इंग्लिश याच्यावरती आधारित तुम्हाला कोणता प्रश्न करायचा आहे? तर डेव्हलपिंग लिसनिंग स्किल. मग तो सब स्किल्स आहे का, तर टेक्निक्स आहे का, फक्त डेव्हलपिंग लिसनिंग स्किल आहे, हे तुम्ही एकदा सगळ्या प्रश्नांची उत्तरं चाचपडून पाहायचे, ओके राईट? सगळ्या हाँ प्रश्नांची उत्तरं चाचपडून पाहायचे आणि मग कशामध्ये समानता आहेत, कोणते मुद्दे समान आहेत ते एकदा करून ठेवायचे. आणि मित्रांनो हे पण करून ठेवा, डिफिकल्टीज इन लिसनिंग अँड व्हॉट आर द सजेस्ट सम टिप्स फॉर बीइंग गुड लिसनर. गुड लिसनर चे टिप्स कोणकोणते आहेत हे सगळ्यांनी करून ठेवायचे. याचा अर्थ या पहिल्या ऑब्झर्वेशन अँड लिसनिंग स्किल मधला तुम्हाला एक प्रश्न करायचा आणि तो प्रश्न हा डेव्हलपिंग लिसनिंग स्किल वरती असणार आहे. ओके आता क्लासरूम ऍक्टिव्हिटी मी का म्हटलो येणार नाही, तर जानेवारी 2023 ला आलाय त्यामुळे तो लागोपाठ प्रश्न काही विचारला जाण्याची शक्यता जास्त नसते, पण तरी पण असं नको व्हायला की ते करूनच ठेवलेलं नाही, तो करून ठेवा. अर्थात त्या प्रश्नाचं उत्तर इतर प्रश्नांमध्ये पण येऊन जाते, त्यामुळे इट डझंट मॅटर. आता याच्यामध्ये ऍड करताना मी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगेल, 1 मिनिट. हे जर डेव्हलपिंग मित्रांनो आणखी एक करायचा याच्यामध्ये, हे पहा टेक्निक्स ऑफ डेव्हलपिंग लिसनिंग स्किल तुम्हाला दिलेलं आहे, सब स्किल्स ऑफ लिसनिंग स्किल पण तुम्हाला दिलेलं आहे पुस्तकामध्ये, त्याच्यामुळे ते टेक्निक्स वेगळे आहेत आणि सब स्किल्स हे वेगळे आहेत, हे लक्षात ठेवा प्रत्येकाने. आणि फडकेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला, अर्थात सगळ्याच पुस्तकांमध्ये दिलेले असेल, फडकेच्या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी ते म्हणजे छोटं करून दाखवलेलं आहे, सो दॅट यू कॅन राईट इट इन अ प्रॉपर वे. सर निराली प्रकाशनात नाही आहे ना? निराली प्रकाशनामध्ये आहे का नाही मी काय एवढं शोधलं नाही बेटा, ते एकदा पाहून घ्या तुम्ही. पण या क्लास म्हणजे ह्या पुस्तकामध्ये थोडं बऱ्यापैकी मला दिसते, सुविचारच्या पुस्तकामध्ये पण असतील, ते एकदा तुम्ही शोधा बेटा. हां तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्याचा कंपॅरेटिव्हली थोडा अभ्यास करा. यस सर, हां मी दुसरं एक सांगेल की याच्यावरती आधारित यूट्यूबला व्हिडिओ पण टाकलेला आहे मी, यू कॅन गो थ्रू इट प्रॉपरली सो दॅट यू कॅन गेट द प्रॉपर आयडिया. मी यस यस, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं का मी सांगत नाही तुम्हाला, कारण माझे ऑलरेडी व्हिडिओ याच्यावरती आलेले आहेत यूट्यूबवरती. हां मग तिथे तुम्ही टेक्निक्स ऑफ लिसनिंग स्किलला कोणता व्हिडिओ आलेला आहे, फक्त सब स्किल्स ऑफ डेव्हलपिंग लिसनिंग स्किलला कोणता आहे, किंवा गुड लिसनरचे कोणते टिप्स आहेत, ते तुम्ही एकदा पहा तिथं, सो दॅट यू विल गेट द प्रॉपर आयडिया ऑफ इट. मित्रांनो मला आणखी एक थोडी शंका वाटते, ते म्हणजे ऑब्झर्वेशन स्किलची. हां तुम्ही थोडं ऑब्झर्वेशनचं पण करून ठेवा मित्रांनो, कारण ऑब्झर्वेशनला वेटेज अद्याप दिलं गेलं नाही प्रश्नपत्रिकेमध्ये. तुम्हाला वेळ मिळाला ना तर त्या ऑब्झर्वेशनचं पण थोडं करून ठेवा. ठीक आहे, पहिल्या मुद्द्यावरती आधारित कोणाला काही शंका आहे का? इथे एखाद्या प्रश्नाचं उत्तर, उत्तर मी सांगायचा प्रयत्न कमी करणार नाही या ठिकाणी, परंतु प्रश्नाच्या संदर्भात काही शंका आहे का? फक्त एक लक्षात, सर हां बोला ऍक्टिव्हिटी, बोला. सर ते क्लासरूम ऍक्टिव्हिटीज जे आहे ना हां ते काय, ते आवडत होतं सर मला. तेवढं काय माहिती पाहिजे का तुला? यस सर, हां मी सांगितलं ना बेटा, आता क्लासरूम ऍक्टिव्हिटीज म्हणजे वर्गामध्ये विद्यार्थ्यांचं श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी कोणकोणत्या क्लासरूम ऍक्टिव्हिटीज घेता येईल, तर त्याच्यामध्ये पहा मुलांना
ऐकायला लावायचे आपल्याला जास्त. मग काय काय ऐकायला लावता तुम्ही? टेप रेकॉर्डर देऊ शकाल, एखाद्या त्याचं गेस्ट लेक्चर देऊ शकाल. रॅमिंग्स अँड साउंड. हां, छान पद्धतीच्या राईम्स असतील किंवा गाणे असतील इंग्रजीचे, ते तुम्ही करू शकतात, है ना. आस्किंग एखादा क्वेश्चन. हां प्रश्न विचारायचा, मुलांनी व्यवस्थित ऐकलं का नाही ते उत्तरामध्ये करू लाऊड शकतात. रीडिंग. हां, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. डोळ्यासमोर ना थोडं मराठी ट्रान्सलेशन करत जा. आपण मराठी भाषिक असल्यामुळे आपल्याला थोडं ट्रान्सलेशन केलं ना तर पटकन कळतो. सर प्रोजेक्टर समोर त्यांना दाखवू पण शकतो आणि ऐकू पण शकतो ना. कोणता? प्रोजेक्टर दाखवून. हो, चालेल ना. प्रोजेक्टर, प्रोजेक्टर मध्ये फक्त काय पाहिजे तुम्हाला? ऑडिओ पाहिजे त्याच्यामध्ये. हो ऑडिओ सर. इम्पॉर्टंट, कारण मुलांना ऐकायचंय ना ते. डेव्हलपिंग लिसनिंग स्किल करायचं म्हणजे यू कॅन यूज एनी काइंड ऑफ टूल, बट विच कॅन बी, विच कॅन हॅव द साऊंड, दॅट इज इम्पॉर्टंट थिंग. मग तुम्ही पझल्स घ्या, गेम्स घ्या, काही पण घेऊ शकता त्याच्यामध्ये. हां, तो ऍक्टिव्हिटी, क्लासरूम ऍक्टिव्हिटी. आता टेक्निक्स ऑफ डेव्हलपिंग, तुमच्या माहिती आहे का तुम्हाला टेक्निक्स कोणकोणते आहेत? तुम्हाला माहिती आहे ना ते सबस्टिट्यूशन टेबल वापरायचा तुम्हाला. हां, त्याच्यानंतर तुम्हाला, हां बरोबर, पिक्चर दाखवतील एखादं आणि पिक्चरवरती आधारित काय करतील, प्रश्न विचारतील. हां, नंतर शिक्षक डिक्टेशन करेल आणि डिक्टेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना सांगेल की नोट डाऊन द वर्ड्स, नोट डाऊन द लाईन्स. हे टेक्निक आहेत त्याच्यामध्ये, बरोबर ना. त्याच्यानंतर टीचर विल गिव सम कमांड्स, कम हिअर, गो दॅर, आणि ते कमांड्स ऐकल्यानंतर स्टुडंट हॅज टू फॉलो द कमांड्स. त्यांना ती कमांड्स फॉलो करायची. सो दीज आर द टेक्निक दॅर. हां, तर हे थोडं तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजे मी परत एकदा सांगतो की डेव्हलपिंग लिसनिंग स्किल मधला टेक्निक्स करा, सब स्किल्स पण करा. हां, आणि हे थोडं एकदा कुठंतरी हे पण लक्षात असू द्या, गुड लिसनर आणि डिफिकल्टीज इन लिसनिंग स्किल. याच्यातले एक साधारणतः एक दोन प्रश्न करून ठेवा उत्तम पद्धती. सर बोला. ऑब्झर्वेशन वरती कुठला प्रश्न येऊ शकतो? साधारणतः ना ऑब्झर्वेशन, 1 मिनिट, तुम्ही 1 मिनिट फक्त मला दिला तर डिटेल्स. ऑब्झर्वेशन वरती आधारित प्रश्न कोणकोणते आलेले आहेत मी तुम्हाला 1 मिनिटात सांगतो. सर ऑब्झर्वेशन चे इम्पॉर्टन्स विचारू शकतात? काय ते? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ऑब्झर्वेशन? 1 मिनिट, जस्ट फक्त 1 मिनिट, कारण ऑब्झर्वेशनचे सगळेच प्रश्न मी, याच्यावरचे सगळेच प्रश्न मी तुम्हाला दाखवतो. 1 सेकंड फक्त, लेट मी फाइंड आउट माय युनिट नंबर 3. मी स्क्रीन शेअरिंग करतो, एक स्क्रीन दुसरी, म्हणजे तुम्हाला थोडी आयडिया येऊन जाईल डायरेक्टली. ही दुसरी स्क्रीन दिसते आता तुम्हाला. आता याच्यामध्ये ना मी याच्यामध्ये जून 2017 पासूनचे अनालिसिस केलेले. मी थोडे हे प्रश्न ना हे करतो, दिसतील तुम्हाला असं. आता दिसतात हे ऑब्झर्वेशनचे प्रश्न? दिसतात सर. हां, आता याच्यावरती आतापर्यंत विचारले गेलेले सगळे प्रश्न, म्हणजे जून 2017 पासून विचारले गेलेले सगळे प्रश्न घेतले आहेत. मी फक्त प्रश्न वाचतो. व्हॉट आर द सब स्किल्स ऑफ लिसनिंग स्किल? व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ ऑब्झर्वेशन? मी आता मगाशी जे सांगितलं तुम्हाला की इम्पॉर्टन्स ऑफ ऑब्झर्वेशन वरती प्रश्न विचारलेला आहे. हां, त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ ऑब्झर्वेशन, हाही प्रश्न जून 2017 विचारलेला आहे. हां, त्याच्यानंतर इथे एक विचारलाय, ऍज अ टीचर हाऊ विल यू यूज ऑब्झर्वेशन टूल टू इव्हॅल्युएट डिफरंट स्किल्स ऑफ युअर स्टुडंट्स, नंतर 2017 तो प्रश्न विचारला आहे. असे 3 प्रश्न ऑब्झर्वेशन वरती विचारलेले आहेत. हे प्रश्न तुम्ही जर स्क्रीनशॉट काढून घेतला किंवा नंतर व्हिडिओ पहा तुम्ही, ह्या 3 प्रश्नांचा विचार करा मित्रांनो. कारण मला थोडा डाऊट येतो या ठिकाणी की प्रत्येक वेळेस डेव्हलपिंग लिसनिंग स्किल वरती प्रश्न टाकलेला आहे, ऑब्झर्वेशन वरती मात्र प्रश्न टाकता आला नाही त्यांना. जून 2017 आणि जून 2018 प्रश्न विचारलाय, 18 पासून एकही प्रश्न ऑब्झर्वेशन स्किल वरती पडलेला नाहीये, बरोबर आहे. त्याच्यामुळे इम्पॉर्टन्स प्रश्न प्रत्येक वेळेस तोच पडला. इम्पॉर्टन्स इथं पण विचारला, इथं पण विचारला इम्पॉर्टन्स,
आणि नोव्हेंबर 2017 एक प्रश्न विचारलाय, ऍज अ टीचर हाऊ विल यू यूज ऑब्झर्वेशन टूल टू इव्हॅल्युएट डिफरंट स्किल्स ऑफ युअर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांचे इतर कौशल्य मूल्यमापनामध्ये मूल्यमापन करताना ऑब्झर्वेशन टूलचा तुम्ही कसा वापर करणार, दॅट इज द क्वेश्चन. माझ्या व्हिडिओ मध्ये जा मित्रांनो, तुम्हाला यू विल गेट द आन्सर्स ऑफ ऑल दिस क्वेश्चन. परत एकदा मी ती स्क्रीन शेअर करतो. आपण इथे चाललेलो होतो. आता आपण 2 नंबरच्या आला जाऊ, स्पीकिंग अँड कम्युनिकेशन. आता स्पीकिंग अँड कम्युनिकेशन वरचे आपले शब्द पाहूया. हाऊ विल यू डेव्हलप स्पीकिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट्स. इथे डेव्हलपिंग स्पीकिंग स्किल आलाय, हायलाइटेड करूया त्याला. त्यानंतर नोव्हेंबर 2021 प्रश्न आलेला होता, हाऊ विल यू डेव्हलप स्पीकिंग स्किल. सेम प्रश्न पडलेला आहे इथे. नोव्हेंबर 2019 प्रश्न पडला, हाऊ विल यू डेव्हलप स्पीकिंग स्किल. प्रश्नामध्ये काहीही बदल दिसत नाही. आणि जून 2019 प्रश्न आलेला, व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ गुड स्पीकर. हा क्वालिटीज ऑफ गुड स्पीकर हा वेगळा थोडा प्रश्न पडलेला आहे. आता जानेवारी 2000 प्रश्न पडला, हाऊ विल यू डेव्हलप स्पीकिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट. पण इथे जर तुम्ही पाहिलं मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तर सेम प्रश्न पडलेला आहे, फक्त जून 2019 जर प्रश्न सोडला तर. याचा अर्थ याच्यावरती जर प्रश्न पडणार असेल तर तो डेव्हलपिंग स्पीकिंग स्किल वरतीच प्रश्न पडेल. त्याच्यामुळे तुम्हाला स्पीकिंग स्किल, हाऊ विल यू डेव्हलप स्पीकिंग स्किल हा प्रश्न एकदा करून ठेवा मित्रांनो. मला वाटतं जर प्रश्न आलाच तर कदाचित याच भागावरती प्रश्न येईल. त्याच्यानंतर गुड क्वालिटीज ऑफ स्पीकर हाही एक भाग करून ठेवा मित्रांनो. सर त्यामध्ये स्पीकिंग एटिकेट्स येईल ना? स्पीकिंग एटिकेटचा नवीन मुद्दा आहे ना, खाली 3 नंबरला मुद्दा आहे स्पीकिंग एटिकेट्स. हां 3 नंबरचा सेपरेट मुद्दा आहे त्याच्यात. पहा आता हाऊ विल यू डेव्हलप स्पीकिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट. मला वाटतं हा 3 मार्काला प्रश्न पडलेला आहे आणि मी फक्त तुम्हाला त्यातले महत्वाचे मुद्दे फक्त सांगायचे या ठिकाणी प्रयत्न करतो की हाऊ व्हॉट यू शुड हॅव टू इन्क्लूड द पॉइंट्स देअर. कोणकोणते पॉइंट्स तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. कन्सेप्ट समजून घ्या, हाऊ विल यू डेव्हलप स्पीकिंग स्किल ऑफ युअर स्टुडंट. वरती लिसनिंग स्किल होतं, डेव्हलपिंग लिसनिंग स्किल होतं, इथे मात्र स्पीकिंग स्किल आलेलं आहे. म्हणजे तुमच्या विद्यार्थ्यांचं भाषण कौशल्य तुम्ही कशा पद्धतीने विकसित कराल, म्हणजे अशा ऍक्टिव्हिटी ठरवायच्यात किंवा अशा ऍक्टिव्हिटींचा विचार करायचा की ज्या ऍक्टिव्हिटीद्वारे विद्यार्थी बोलता झाला पाहिजे, इंग्रजी बोलता झाला पाहिजे. मग आता कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी असतील नाही, तर साधारणतः मी प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला की त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी विद्यार्थी बोलतील माझ्याशी, बरोबर आहे. डिस्कशन घ्यायचं वर्गामध्ये, कन्व्हर्सेशन, हा डिस्कशन घ्यायचं, डिबेट घ्यायचं, 2 ग्रुप करायचे, दोघांमध्ये विषय वाटून द्यायचा, दे शुड हॅव टू डिबेट दॅट, डायलॉग, हा ओपन फोरम घ्यायचा, कुणी पण स्टेजवरती यायचं आणि तुम्हाला जे वाटतं ते बोलायचं, ओपन फोरम घ्यायचा, बरोबर. रोल प्ले, रोल प्लेइंग घ्यायचा, राईट, बरोबर आहे, रोल प्ले घ्यायचा. त्यानंतर पिक्चर प्रेझेंटेशन, लिसन अँड रिपीट, पिक्चर प्रेझेंटेशन घ्यायचं, त्याच्यानंतर ड्रामाटायझेशन, नाट्यकरण घ्यायचं वर्गामध्ये. आस्किंग क्वेश्चन, आस्किंग क्वेश्चन, आस्किंग क्वेश्चन सांगितलं ना मी. अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी घेऊन विद्यार्थ्यांचं काय करायचंय, स्पीकिंग स्किल तुम्हाला डेव्हलप करायचे. रेडिओ, रेडिओच्या साईने स्पीकिंग नाही होणार, लिसनिंग होईल रेडिओच्या साईने. इंटरव्ह्यू, स्टोरी, इंटरव्ह्यू चालेल, येस, स्टोरी टेलिंग चालेल, रोल प्ले चालेल, कोणताही वाढणार तुम्हाला. फक्त तुमच्याला असं लक्षात येणं गरजेचं आहे की ज्या ज्या वेळेस अशा ऍक्टिव्हिटी शोधायच्या तुम्हाला की ज्या ऍक्टिव्हिटीचा वापर करून केल्यानंतर विद्यार्थी वर्गामध्ये इंग्रजी बोलायला सुरुवात करेल. मग डिबेट घ्या, पिक्चर प्रेझेंटेशन घ्या, इंटरव्ह्यू घ्या, तुम्ही स्टोरी टेलिंग घ्या, रोल प्ले घ्या, डिस्कशन घ्या, अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, पिक्चर प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे प्रश्न जर याच्यावरती विचारणार असेल, आपण असं ठरवलं की याच्यामध्ये 4 भाग आहे,
आपल्याला चार प्रश्न करायचे आहेत, परंतु प्रत्येक भागामध्ये कदाचित आपल्याला एक एक दोन दोन प्रश्न वाढावा लागणार आहे, कारण आपल्याला शंका डाऊट नको यायला की हा प्रश्न आला आणि तो प्रश्न का नाही आला. आता याच्यामध्ये स्पीकिंग आणि कम्युनिकेशन दोन्ही पण भाग दिलेले आहेत ना, बरोबर. इथे हो सर. जून 2019 पासून सगळे प्रश्न हे स्पीकिंग वरतीच विचारले, कम्युनिकेशन वरती काही प्रश्न विचारला गेलेला नाही. आता आपण काय पाहूया की जून 2017 पासून कम्युनिकेशन वरती प्रश्न विचारले गेलेत का, म्हणजे आपल्याला आपला डाऊट थोडा निघून जाईल ना. मी थोडी स्क्रीन शेअरिंग दुसरी करतो इथे. आता पॉइंट नंबर 2 वरती आधारित प्रश्न आपल्याला स्पीकिंग आणि कम्युनिकेशन. मी थोडं इथे हे प्रश्न थोडे हायलाइटेड करतो. दिसतंय आता तुम्हाला? आता पहा, यस सर. हे एवढे आलेले आतापर्यंत जून 2017 पासून आलेले सगळे प्रश्न आहेत. आता पहा, स्पीकिंग वरती आणि कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन वरती कोणते प्रश्न आलेले आहेत लक्षात ठेवा. कम्युनिकेशन वरती दोन प्रश्न आले आहेत. व्हॉट ऍक्टिव्हिटी विल यू सजेस्ट टू डेव्हलप कम्युनिकेशन स्किल ऑफ युअर स्टुडंट, नोव्हेंबर 17 प्रश्न आलाय. आणि नोव्हेंबर 18 प्रश्न आहे, हाऊ विल यू कंडक्ट कम्युनिकेटिव्ह ऍक्टिव्हिटीज इन युअर क्लास. मित्रांनो, मी फक्त याचं क्ल्यूज देतो तुम्हाला, आन्सरचे क्ल्यूज देतो की कशा पद्धतीने तुम्हाला याचे आन्सर्स असणं महत्वाचं आहे. एक मिनिट फक्त. नोव्हेंबर 18 आलेला आहे, 17 एक आलेला आहे ना. नोव्हेंबर 18 प्रश्न होता, कंडक्ट कम्युनिकेटिव्ह ऍक्टिव्हिटीज. 3 मार्काला प्रश्न विचारलेला होता, कम्युनिकेटिव्ह ऍक्टिव्हिटीज. आता परत एकदा मी ही गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने सांगायचा प्रयत्न करतो की प्रश्न हा मराठीत समजून घ्या मित्रांनो. जोपर्यंत तुम्हाला त्याचं उत्तर म्हणजे तो प्रश्न तुमच्या मातृभाषेत कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला मात्र प्रॉब्लेम्स तयार होतील. आता इथे कम्युनिकेटिव्ह आता उत्तरामध्ये काय काय अपेक्षित असणार आहे तुम्हाला, डेव्हलपिंग सॉरी कम्युनिकेटिव्ह ऍक्टिव्हिटी. आता मराठीत अर्थ कोण सांगेल मला, हाऊ विल यू कंडक्ट कम्युनिकेटिव्ह ऍक्टिव्हिटीज इन युअर क्लास. कम्युनिकेटिव्ह नाही नाही कम्युनिकेटिव्ह अप्रोच माहिती आहे का तुम्हाला, यस सर. दॅट कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट. दॅट सोनाली मॅडम, कम्युनिकेट ट्राय टू अंडरस्टँड द कम्युनिकेटिव्ह अप्रोच. इन कम्युनिकेटिव्ह अप्रोच यू नो दॅट कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट ग्रामर इज नॉट टेकन इन टू कन्सिडरेशन. ग्रामरला तेवढं काही महत्व दिलं जात नाही, फ्लुएन्सी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची असते, म्हणजे न अडखळता न थांबता तो बोलत राहिला पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट थिंग इन कम्युनिकेशन. आता मग त्याच्यासाठी ऍक्टिव्हिटीज वर्गामध्ये कोणकोणत्या राबवता येतील पहा. विच ऍक्टिव्हिटी कॅन यू फाईंड, त्याच्यामध्ये डिस्कशन एक घेता येईल की ज्याच्यामध्ये मुलं कम्युनिकेशन करायला सुरुवात करते, बरोबर. त्याच्यामध्ये स्पीच द्यायला लावायचं एखाद्या विद्यार्थ्याला, सो दॅट ही कॅन टॉक समथिंग एल्स. नंतर टॉकिंग ऑन पोली टेलिफोन, किंवा आपण म्हणू टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन. टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन एकाने दोघांनी पण इंग्रजीमध्ये बोलायचं, सो दॅट कम्युनिकेटिव्ह अप्रोच विल दॅट. ड्रामाटायझेशन येईल त्याच्यामध्ये, रोल प्लेइंग पण येईल त्याच्यामध्ये, आणि सेमिनार पण येईल. सेमिनार राईट, सेमिनार पण येईल. इलोक्युशन्स येतील, म्हणजे कॉम्पिटिशन असतात ना, किंवा डिबेट पण येईल. म्हणजे वरती जो आपण भाग पाहिला की लिसनिंग स्किलमध्ये, तर तोही भाग याच्यामध्ये मॅच होतोय, ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये मॅच होतो. त्याच्यामुळे हा विचार थोडा करून तुम्ही लक्षात राहू द्या तुमच्यामध्ये. आणि मी असं सांगेल मित्रांनो की कम्युनिकेटिव्ह अप्रोचवरती हे दोन्ही प्रश्न तुम्ही करून ठेवा. हा पर्याय नाही मित्रांनो आपल्याला, इफ यू वॉन्ट टू गेट द गुड मार्क्स, तुम्हाला जर जास्त मार्क या ठिकाणी मिळवायचे असेल तर तुम्हाला हे दोन्ही प्रश्न करावे लागणार आहेत.
कोणते दोन्ही प्रश्न करावे लागणार आहेत? डेव्हलपिंग स्पीकिंग स्किल आणि कम्युनिकेटिव्ह स्किल. लक्षात आलं? हो सर. म्हणजे स्पीकिंग अँड यस सर. कम्युनिकेशन जे दोन भाग आहेत त्याच्यापैकी एक नंबरला तुम्हाला वेटेज द्यायचे स्पीकिंग स्किल वरती आणि दोन नंबरला वेटेज द्यायचे ते कम्युनिकेशन वरती. बरोबर. मग स्पीकिंग स्किलचे तेवढे प्रश्न तयार करून ठेवा आणि नंतर कम्युनिकेशनचे पण करून ठेवा. ओके, वी विल गो टू द नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट स्क्रीन शेअरिंग. दोन नंबरचा मुद्दा पाहिला आपण, त्यानंतर तीन नंबरचा मुद्दा, तीन नंबरला नंतर विचार करू आपण, चार नंबरकडे येऊ. ट्रान्सलेशन इंग्लिश टू मदर टंग अँड व्हाईस वर्सा. व्हाईस वर्सा म्हणजे काय? उलट. म्हणजे ते इंग्लिश टू मदर टंग आणि मदर टंग टू इंग्लिश. पहा, जून 2019 पर्यंत प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. आपण प्रश्न पाहूया. व्हॉट प्रिकॉशन्स विल यू डेव्हलप व्हाईल ट्रान्सलेटिंग इंग्लिश इन टू मदर टंग. इथे प्रिकॉशन्स हा शब्द महत्वाचा आहे आणि ट्रान्सलेटिंग इंग्लिश इन टू मदर टंग हे कीवर्ड्स आहे त्याच्यात. दुसरा प्रश्न मे 2022 ला, व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक व्हाईल ट्रान्सलेटिंग मदर टंग इन टू इंग्लिश. पहा, प्रिकॉशन्स हा ट्रान्सलेटिंग फ्रॉम मदर टंग इन टू इंग्लिश. हा जानेवारी 2023 ला विचारला होता इंग्लिश इन टू मदर टंग, त्याच्या मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला होता मदर टंग इन टू इंग्लिश, म्हणजे व्हाईस वर्सा केला त्यांनी प्रश्न. नोव्हेंबर 2019 ला प्रश्न होता विच पॉइंट्स विल यू कन्सिडर व्हाईल ट्रान्सलेटिंग इंग्लिश इन टू मदर टंग. ट्रान्सलेटिंग इंग्लिश इन टू मदर टंग हा की वर्ड आहे. त्यानंतर नोव्हेंबर 2019 ला, व्हॉट आर द स्टेजेस अँड स्टेप्स. हा इथे प्रश्न बदलला, स्टेजेस अँड स्टेप्स ऑफ ट्रान्सलेशन. आणि जून 2019 ला प्रश्न विचारला होता व्हॉट केअर शुड बी टेकन व्हाईल ट्रान्सलेटिंग फ्रॉम इंग्लिश इन टू मदर टंग. व्हॉट केअर शुड बी टेकन, केअर शुड बी टेकन व्हाईल. आता हा केअर शुड बी टेकन आणि प्रिकॉशन्स विल बी टेकन याच्यात फरक येईल का? एकच हे रे. इथे प्रश्न विचारलाय व्हॉट केअर शुड बी टेकन व्हाईल ट्रान्सलेटिंग फ्रॉम इंग्लिश इन टू मदर टंग. आणि इथे प्रश्न विचारलाय जून 2023 ला, व्हॉट प्रिकॉशन्स विल यू डेव्हलप. किंवा इथे हा एक प्रश्न विचारलाय व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक व्हाईल ट्रान्सलेटिंग फ्रॉम मदर टंग इन टू इंग्लिश. म्हणजे ह्या केअरचा अर्थ हा प्रिकॉशन्स मध्ये इन्क्लूड झालेले आहेत. म्हणजे दोन्ही प्रश्नांचे अर्थ कसे आहेत रे? व्हाईल ट्रान्सलेटिंग इंग्लिश इन टू मदर टंग, म्हणजे जर ट्रान्सलेशन वरती प्रश्न विचारला जाणार असेल तर तो प्रश्न हा इंग्लिश इन टू मदर टंग विचारला जाईल किंवा मदर टंग इन टू इंग्लिश विचारला जाईल. आणि हा प्रश्न तुम्हाला करूनच ठेवायचा मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला करूनच ठेवायचा आहे. म्हणजे कोणता? ट्रान्सलेटिंग इंग्लिश इन टू मदर टंग किंवा ट्रान्सलेटिंग मदर टंग इन टू इंग्लिश. इंग्लिश 8-10 जे मुद्दे आहेत पुस्तकामध्ये दिलेले ते तुम्ही अतिशय बारकाईने करून ठेवा मित्रांनो. आयदर प्रश्न तर येणारच आहे, मग तो प्रश्न मागच्या वर्षी समजायचा इंग्लिश इन टू मदर टंग आलाय, बरोबर आहे ना? अरे बरोबर आहे का? इंग्लिश मदर टंग आलाय. कदाचित ह्या वर्षी जुलै 2023 ला प्रश्न येईल मदर टंग इन टू इंग्लिश, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे मदर टंग इन टू इंग्लिश हा बऱ्यापैकी करून ठेवा, चांगला प्रश्न करून ठेवा. आणि आणखी एक मी सांगेन, स्टेजेस आणि स्टेप्स ऑफ ट्रान्सलेशन हा एक प्रश्न करून ठेवा. म्हणजे याच्यावरती प्रश्न असणारच आहे 100%. त्यामुळे तो व्यवस्थित करून ठेवा. आणि आता आपण स्पीकिंग एटिकेट्सला येऊया. त्याच्यामध्ये प्रश्न विचारलाय विच स्पीकिंग एटिकेट्स विल यू यूज व्हाईल युझिंग इंग्लिश लँग्वेज. पहा, विच स्पीकिंग एटिकेट्स विल यू यूज व्हाईल युझिंग इंग्लिश, हा एटिकेट्स वरती प्रश्न आलेला आहे.
आता एटिकेट्स वरती मागे कुठं प्रश्न विचारले गेले का ते एकदा आपण चेक करून घेऊया. आता स्पीकिंग एटिकेट्स वरती आतापर्यंत किती प्रश्न विचारलेले पहा. इथे मी थोडं हायलाइटेड करतो ते. जून 2017 पासून ना पहा. व्हॉट स्पीकिंग एटिकेट्स विल यू फॉलो फॉर एस्टॅब्लिशिंग गुड कम्युनिकेशन जून 2017 विचारलाय. त्यानंतर दुसरा प्रश्न व्हॉट एटिकेट्स आर रिक्वायर्ड फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन नोव्हेंबर 2017 विचारलाय. आणि विच स्पीकिंग एटिकेट्स विल यू यूज व्हाईल युझिंग इंग्लिश लँग्वेज. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी स्पीकिंग एटिकेट्स वरती विचारलेले आहेत. याच्यापैकी आपण एक प्रश्न विचारात घेतला कारण आपण जून 2019 पासूनच्या प्रश्नपत्रिकेचा विचार करत होतो. त्याच्यामध्ये होता विच स्पीकिंग एटिकेट्स विल यू यूज व्हाईल युझिंग इंग्लिश लँग्वेज. असा 4 मार्काचा प्रश्न विचारलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हटलं होतं की इथे कम्युनिकेशन वरती प्रश्न येण्याची शक्यता पण असू शकेल. परत एकदा आपण मूळ प्रश्नपत्रिकेकडे येऊया. इथे अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. आता आपण जे प्रश्न ठरवलेले आहेत आपण ठरवलेत ऑब्झर्वेशन वरती 2 प्रश्न तयार करून ठेवा, 2 किंवा 3. तो गुड लिसनरचा पण एक करून ठेवा, म्हणजे आपण इथे 2 धरूया. स्पीकिंग स्किल वरती आधारित पण डेव्हलपिंग स्पीकिंग स्किल आणि एक आणखी कोणता विचार केलाय आपण कम्युनिकेशनचा. बरोबर आहे ना? हो 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 सर. कम्युनिकेशनचा एक प्रश्न करायचा आणि डेव्हलपिंग स्पीकिंग स्किलचा एक प्रश्न करायचा, म्हणजे वरचे 2 हे 2 4. त्यानंतर ट्रान्सलेशन मधला पहिला प्रश्न करायचा ट्रान्सलेटिंग मदर टंग इन टू इंग्लिश, 5वा प्रश्न झाला. आणि दुसरा प्रश्न काय करायचा स्टेजेस अँड स्टेप्स ऑफ ट्रान्सलेशन, अशा पद्धतीचा एक प्रश्न झाला. म्हणजे हे 6 प्रश्न झाले आणि स्पीकिंग एटिकेटचा एक प्रश्न करून ठेवायचा. मित्रांनो हे जर 7 प्रश्न केले ना आय डोंट थिंक त्याच्या पलीकडचा कोणता प्रश्न येऊन जाईल. मग 7 पैकी समजायचे ते 3 प्रश्न आले तर 100% तुम्हाला उत्तरच उत्तर लिहिता येईल ना. हो सर. हो सर. म्हणजे आपल्याला फक्त 3 प्रश्न लिहायचे. आपण जर 7 प्रश्न तयार करून ठेवले तर मला वाटतं 7च्या पलीकडचा प्रश्न येण्याची शक्यता कमी असणार आहे आणि येणार पण नाही असं मला वाटतं. ठीक आहे, तुम्हाला या संदर्भात कोणाला काही शंका? सर स्टेजेस आणि त्याचे मुद्दे कसे मांडायचे, स्टेजेस अँड स्टेप इन ट्रान्सलेशनचे? मॅडम याच्यावरती माझा युट्यूबला एक व्हिडिओ आहे. सर ओके. माझ्या युट्यूब चॅनलची लिंक सगळ्यांना मिळालेली आहे ना? सबस्क्राईब केला का सगळ्यांनी चॅनल? हो सर. हां तिथे तिथे तुम्ही सर्च केला की यू विल गेट द व्हिडिओ, व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल तिथे. सर थोडंफार आपल्या मनाने लिहिलं तर चालेल उत्तर प्रश्नाचं? हो लिहायचंच ना, प्रश्नच नाही. आपल्या मनाने फक्त प्रश्नाला अनुसरून लिहायचं. ओके. ते महत्वाचं आहे सगळ्यात. हॅलो सर. हा बोला. युट्यूबचं चॅनलचं नाव काय म्हटलं? अजून मिळालेलं नाही का नाव? सर अर्ध्यात ना जॉईन झालो तुम्ही. जॉईन झाले एक मिनिट मी तुम्हाला. तुम्ही एकदा किंवा व्हॉट्सअपला तुम्ही हाय करा, मी तुम्हाला एक लिंक पाठवेल आणि लिंक तुम्ही पाठवल्यानंतर ते सबस्क्राईब करा चॅनल, लाईक करा आणि तुम्हाला सगळे आतमध्ये सगळे व्हिडिओ दिसतील माझे. हो सर ठीक आहे. थँक्यू. मला नाव टाकून हाय करा व्हॉट्सअपला. आय थिंक दॅट वुड बी द बेटर थिंग. ओके. चला आणखी कोणाला काही शंका आहे का मित्रांनो? कोणाला काही जर शंका असेल बोला. सर ते डेव्हलपिंग इन स्पीकिंग स्किल हा जो पॉइंट आहे ना त्यात सर लिसन अँड रिपीट अँड
फिलिंग द गॅप ऍक्टिव्हिटी हे पॉइंट येतात का परत एकदा सांगा. सर? ते पॉइंट होत ना डेव्हलपिंग इन स्पीकिंग स्किल, त्यामध्ये सर लिसन अँड रिपीट अँड फिलिंग द गॅप ऍक्टिव्हिटी हे पॉइंट येतात का? फिलिंगचा रायटिंगचा नाही येणार त्याच्यामध्ये, रायटिंगचा नाही येणार ना त्याच्यामध्ये. लिसन अँड रिपीट सर. येईल ना, लिसन अँड रिपीट येईल ना. स्पीकिंग, स्पीकिंग म्हणजे विद्यार्थ्यांना बोलतं करायचं. अशा कोणत्या ऍक्टिव्हिटी आहेत की ज्याच्या थ्रू विद्यार्थ्यांना बोलतं करता येईल? तर ह्या सगळ्या आहेत ना, आस्किंग क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये ना. हो सर. चला थांबायचं आपण. हो सर. चलो, वन्स अगेन विश यू ऑल द बेस्ट फॉर कमिंग एग्जाम. चांगल्या पद्धतीची एग्जाम द्या, थँक यू सर. आणि तुम्हाला काही जर शंका असेल तर निश्चित तुम्ही विचारा. उद्या सोमवारी आपला क्लास होणार नाही, आपल्या फक्त एकच युनिट राहिलं F4 चं. सोमवारी मी थोडा आउट ऑफ आहे त्याच्यामुळे क्लास होणार नाही. मंगळवारी आपल्याला 8 वाजता परत एकदा आपण शेवटचा भेटतोय, आणि त्याच्यानंतर आपण एक डाऊट सेशन ठेवणार आहोत. तुमचे सगळे जेवढे काय डाऊट्स असतील ते सगळे डाऊट्स तुम्ही शोधून ठेवा, आणि त्या डाऊटची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी देता येतील, म्हणजे आम्ही उत्तरं देऊ त्या प्रश्नांची. ओके सर. चलो, बाय बाय गाईज, गुड नाईट. गुड नाईट. बाय सर. गुड नाईट. गुड नाईट सर. नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. सो मच सर. थँक यू गुड सर. नाईट सर. गुड नाईट. बाय बाय. थँक यू सर. येस. कोणाला जर चॅनलचे लिंक नसेल मिळाली तर व्हॉट्सअपला हाय करा, नाव टाका त्याच्यामध्ये. आय विल सेंड यू वन व्हिडिओ दॅट. ओके ओके सर. सर. थँक यू. गुड नाईट. Bye, sir.